नमस्कार मंडळी, पुढी महाराष्ट्रात आपले स्वागत आहे। तर आज आपल्याला नवरात्राची देवी आता येणार आहे, तर तिच्यासाठी कडाकणे बनवायचे आहेत आणि त्याचे दागिने बनवायचे आहेत देवीसाठी। हे नैवेद्य कडाकणेचे देवीला अर्पण करतात, तर त्यासाठी आपण आता काय लागतंय ते पाहूया। तर कडाकणे बनवण्यासाठी हे मी वेलची घेतलेले आहे, वेलची पावडर, थोडस अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि हे दोन वाट्या मी पीठ घेणार आहे, तेल आहे, पाणी आहे आणि साखरेचं पाणी केलेलं आहे। तर ह्या कडाकणे गुळामध्ये पण करतात आणि साखरेमध्ये पण करतात, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे हे आपण कडाकणे बनवायचे। तर त्यासाठी आता आपण ही एक वाटी मी घेतलेली आहे, तर अजून एक वाटी आपण पीठ घ्यायचं आहे। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। हे तेल पण गरम केलेलं आहे। आता आपण साखरेचं पाणी घेऊ। हे भी गरमच आहे। पीठ आपण जास्त पातळ मळायचं नाही आणि घट्ट पण नाही, आपण चपातीला पीठ मळतो ह्या पद्धतीत पीठ मळून घ्यायचं। हे घटस्थापना आले की नवरात्रीची देवी जे 9 दिवस उपवास असतात, ते उपवास करणाऱ्या स्त्रिया सगळ्या ते नैवेद्य कडाकणे हे अशा पद्धतीत बनवत असतात आणि देवीला ते नैवेद्य अर्पण करतात। तर माझ्या मैत्रिणींनो, हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी, आता नवरात्राचे तुमचे उपवास येणार आहेत तर त्यासाठी मी हे कडाकणे करत आहे। देवी म्हटलं की ही एक महिलाच होती, तर त्यासाठी आपण तिचे 9 मनापासून आपण उपवास करत असतो। त्या उपासने करणाऱ्यांना माझे खूप अभिनंदन। सगळ्यांना, आपली नवरात्राची देवी येणार आहे, मनापासून तुम्ही श्रद्धेने भक्तिभावेने तुम्ही हे उपवास करा, तुम्हाला नक्कीच देवी पावेल। तर हे पीठ मळून झालेलं आहे, तर आपण एक अर्धा तास तरी वाट पाहू। हे पीठ असं झाकून ठेवू आणि अर्धा तास वाट पाहू। एक तास झालेला आहे पीठ मळून, तर आता आपण दागिने बनवायला सुरू करू। तर त्याआधी मी तुम्हाला सांगत आहे, तर मी रवा घालायला विसरले होते, तर सॉरी मंडळीनो, माझ्या मैत्रिणीनो सॉरी। ह्या मैद्याच्या पिठात एक वाटी मी रवा पण घातलेला आहे, रवा आणि मैद्याचं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे असे गोळे करून घेते। तर हे आता एक गोळा घेतलेला आहे, तर ह्याची आपण चपाती लाटून घेऊ। आपल्याला दागिने बनवण्यासाठी ना एक मोठा गोल लाटून घ्यायचा, मग त्याच्या पुऱ्या करून त्याचे आपण दागिने बनवायचे। पातळ लाटायचे,
जास्त जाड नाही करायचे. आता आपण वाटीने पुऱ्या काढू. पुरे आपण लाटून घेतलेले आहे, तर आता आपण फणी बनवू. हा कट करायचं. ही फणीला आपण असं करू म्हणजे आपली फणी डिझाईन फणीला चांगली दिसेल. ही फणी झाली, ही फणीची डिझाईन झाली. फणी आपण इथे ठेवूया. आता आपण पुरी बनवूया, तर त्यासाठी हे अशा जरासा हे केलं ना म्हणजे आपली पुरी फुगणार नाही. हे कडाकने बनवायचं असं. आता आपण जोडवी बनवायची. देवीची जोडवी बनवायची. दागिने फणी बनवले. तर ही देवीची जोडवी. ही झाली जोडवी. अजून एक जोडी करूया. दोन पाया म्हणते दोन बनवायच्या. ही झाल्या, ह्या दोन जोडव्या झाल्या. आपण इकडे ठेवूया. त्या देवीचे पैंजण करूया. देवीचे आपण पैंजण बनवूया.
हे देवीचे पैंजण झाले, हे पैंजण झाले। आता आपण देवीची वेणी बनवायची आहे। देवीचा आपला वेणी बनवायची आहे। ही वेणी बनवली आहे देवीची। ही आपली देवीची वेणी झाली। आपल्याला देवीची बांगडी बनवायची आहे। एकच आता बांगडी बनवायची आपल्याला। बांगडीवरती आपण डिझाईन काढू। ही देवीची बांगडी। देवीचे दागिने बनवून तयार आहे। तर हे आपले कडकने देवीच्या देवीला आपल्या अर्पण करण्यासाठी, नैवेद्य दाखवण्यासाठी हे मी सगळं केलेलं आहे। वेणी आहे, फणी आहे, बांगडी आहे, झुडवी आहे आणि ह्या कडकने पण केलेल्या आहेत। तर आता आपण तळून घेऊ। आता आपण तळायला घेऊ।
आता आपण पैंजण टाकू. हे पैंजण तळून झाले. आता आपण वेणी टाकू. वेणी तळायला घेऊ. देवीची वेणी पण तळून झाली. बांगडी टाकली. देवीची बांगडी. आता आपण जोडवी टाकू. जोडी तळून झालेली आहे. आता आपण फणी घेऊ. आपण फणी तळायची. देवीचे दागिने हे तयार आहेत. तळून झालेले आहेत. हे देवीचे नवरात्राच्या ही थाळी बनवलेली आहे. हे 9 दिवसाचे ह्या 9 मी कडातने बनवलेले आहे. देवीची वेणी बनवलेली आहे. फणी बनवलेली आहे. जोडगी, बांगडी, पैंजण हे असं मी दागिने सुद्धा बनवलेले आहेत. तर हे सप्तमीला पंचमीला हे असे त्या देवीस त्या देवीला हा नैवेद्य अर्पण करतात. हा नैवेद्य मनापासून आपण श्रद्धा ठेवली देवीवर तर देवी आपल्याला खूप चांगले विचार देतील, देईल आणि आपल्या सगळ्या संकटातून बाहेर काढेल. तर तुम्ही मैत्रिणी देवीवर चांगली श्रद्धा ठेवा, उपवास करा चांगले आणि देवीला असंच हात जोडून सांगा, माझ्या घरात सुख समान लागू दे, सगळ्या अडचणी तू आम्हाला दूर कर, सगळ्या गोष्टीत आम्हाला यश दे, हे देवीकडे मागून घ्यायचं असतं. तर तुम्ही उपवास करा
आणि हे मी तुझ्या उपासनासाठी मी हे देवीला अर्पण करत आहे. तर देवी तू अशीच आमच्याशा संकटाशी पाठीशी राहा हेच मी तुला प्रार्थना करते. आणि माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आमचे नवीन नवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.